नमस्कार मित्रांनो, सी अकॅडमी ऑफ सायन्सच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत कॉम्प्लिमेंटरी जीन्स। कॉम्प्लिमेंटरी जीन्स चा अर्थ बघा, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक। ओके, सो कॉम्प्लिमेंटरी जीन्स चा अर्थ काय होणार आहे? पूरक जीन्स। आता स्टेटमेंट काय दिलंय बघा, द टू पेयर्स ऑफ नॉन ऍलेलिक डॉमिनंट जीन्स विच इंडिपेंडेंटली शो अ सिमिलर इफेक्ट बट प्रोड्यूस न्यू ट्रेट्स वेन प्रेझेंट टुगेदर इन द डॉमिनंट फॉर्म्स। हे मित्रांनो कॉम्प्लिमेंटरी जीन्स स्टेटमेंट आहे। याचा अर्थ काय आहे बघा, फॉर एक्झाम्पल दोन जीन आहेत, कॅपिटल ए हा एक जीन आहे आणि कॅपिटल बी हा एक जीन आहे। दोन्ही डॉमिनंट असायला पाहिजेत। दोन जीन आहेत, हा एक जीन आहे आणि हा एक जीन आहे। त्याचे जे ऍलील्स असतील, म्हणजे कुठले कुठले ऍलील्स असणार आहेत, डॉमिनंट ऍलील्स असणार आहेत, हे दोन जीन जे असणार आहेत हे वेगळे असताना ज्या वेळेला एक्सप्रेस होतील त्यावेळेला ते एकसारखं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहे। फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए हा व्हाईट कलर एक्सप्रेस करेल आणि कॅपिटल बी जीन हा सुद्धा व्हाईट कलर एक्सप्रेस करेल। ओके, कधी? डॉमिनंट फॉर्म मध्ये ज्या वेळेला इंडिपेंडेंटली एक्सप्रेस होतील त्यावेळेला ते एकसारखं कॅरेक्टरिस्टिक्स काय करणार आहे, एक्सप्रेस करतील। पण ज्या वेळेला हे दोन जीन्स एकत्र येतील आणि ज्या वेळेला डॉमिनंट फॉर्म मध्ये एक्सप्रेस होतील त्यावेळेला इथं मात्र वेगळं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे पर्पल कलर तयार केला जाणार आहे। ते स्टेटमेंटचा अर्थ आहे मित्रांनो, टू पेयर्स ऑफ नॉन ऍलेलिक डॉमिनंट जीन्स। म्हणजे नॉन ऍलेलिक डॉमिनंट जीन्स असतील, किती असतील? ते दोन असतील, दोन पेयर्स मध्ये असतील। विच इंडिपेंडेंटली शो अ सिमिलर इफेक्ट, आणि ते इंडिपेंडेंटली एकसारखा इफेक्ट दाखवणार आहे, म्हणजे इंडिपेंडेंटली एकसारखं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहे। बट प्रोड्यूस न्यू ट्रेट वेन प्रेझेंट टुगेदर इन द डॉमिनंट फॉर्म। मग ज्या वेळेला ते दोन्ही एकत्र येतील, डॉमिनंट फॉर्म मध्ये असतील, दोन्ही जीन डॉमिनंट फॉर्म मध्ये येतील आणि एकत्र येऊन ते एक्सप्रेस होतील त्यावेळेला मात्र ते वेगळं कॅरेक्टरिस्टिक्स, नवीन कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहे। हे आलं मित्रांनो या कॉम्प्लिमेंटरी जीनचं स्टेटमेंट। पुन्हा एकदा बघा, द टू पेयर्स ऑफ नॉन ऍलेलिक डॉमिनंट जीन्स विच इंडिपेंडेंटली शो अ सिमिलर इफेक्ट बट प्रोड्यूस न्यू ट्रेट वेन प्रेझेंट टुगेदर इन द डॉमिनंट फॉर्म। खूप सोपं आहे, तुम्ही शांतपणे वाचले की तुम्हाला स्टेटमेंट आणि त्याचा अर्थ कळणार आहे। आता ह्या स्टेटमेंटचं सिम्पली मीनिंग केलेलं आहे बघा, या स्टेटमेंट मधून आपण सिम्पली एक स्टेटमेंट काढलेली आहे किंवा एक साधे साधे वाक्य का तयार केलेले आहेत जे आपल्याला समजावेत। टू पेयर्स ऑफ नॉन ऍलेलिक जीन्स आर इसेन्शियल इन डॉमिनंट फॉर्म टू प्रोड्यूस अ पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स। मग ज्या वेळेला दोन जीन असणार आहेत त्याचे जे दोन नॉन ऍलेलिक पेयर्स असतील हे डॉमिनंट फॉर्म मध्ये असायला पाहिजेत, तरच ते कॉम्प्लिमेंटरी जीन ठरणार आहेत, एकमेकांचे पूरक जीन ठरतील। त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय, बोथ टाइप्स ऑफ जीन्स मस्ट बी प्रेझेंट इन डॉमिनंट फॉर्म। या स्टेटमेंटमध्ये जे म्हटलं ते तिथं म्हटलेलं आहे, दोन्हीही वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स हे डॉमिनंट फॉर्म मध्ये असायला पाहिजेत। मग तुम्ही जर बघितलं तर कॉम्प्लिमेंटरी जीन्स ही आपल्याला कशामध्ये बघायला मिळणार आहे बघा, कॉम्प्लिमेंटरी जीन्सचं एक्झाम्पल आहे फ्लावर कलर इन लॅथराइटस ओडोरॅटस, याला स्वीट पी असं म्हटलं जातं। ओके, सो एक्झाम्पल इज फ्लावर कलर इन लॅथराइटस ओडोरॅटस। आता एक्झाम्पल जे आहे लॅथराइटस ओडोरॅटसचा जो फ्लावर कलर आहे ह्याच्यामध्ये नेमकं कॉम्प्लिमेंटरी जीन्सची ऍक्शन कशी असते बघा, ते मी थोडक्यात इथं दिलेलं आहे। रॉ मटेरियल आहे, ओके, ह्या रॉ मटेरियलचं जीन सी हा काय करणार आहे, तर क्रोमोजेन, म्हणजे रॉ मटेरियलचं कन्वर्जन क्रोमोजेन मध्ये होणार आहे। कोणाच्या मदतीनं? जीन सीच्या मदतीनं। ओके, आणि ह्या क्रोमोजेन्सचं कन्वर्जन अँथोसायनिन पिगमेंट मध्ये होणार आहे। कोणाच्या मदतीनं? जीन पीच्या मदतीनं, ज्यामुळं लॅथराइटस ओडोरॅटसचं जे फ्लावर आहे त्याच्यामध्ये पर्पल कलर तयार होतो। म्हणजे ज्या वेळेला एकटा जीन सी असेल तर फक्त क्रोमोजेन तयार होणार आहे आणि जीन पी असेल तर क्रोमोजेनचं कन्वर्जन अँथोसायनिन असणार आहे। त्यामुळे हे दोन जीन एकमेकांना पूरक असणार आहेत। जीन सी आणि जीन पी ज्या वेळेला असतील त्याच वेळेला पर्पल कलर तयार होणार आहे, अन्यथा पर्पल कलर तयार होणार नाही। मग तुम्ही जर बघितलं रॉ मटेरियल, दिस रॉ मटेरियल इज कन्वर्टेड इन टू क्रोमोजेन विथ द हेल्प ऑफ जीन सी
and chromogene is converted into anthocyanin pigment with the help of gene P, and this anthocyanin pigment produce purple color in the Lathyritis odoratus flower. मग इम्पॉर्टंट आहे क्रॉस करायच्या आधी काय आहे हे आपल्याला महत्वाचं आहे. आता व्हाईट कलरचं फ्लावर त्याच्यामध्ये असणार आहे. फॉर व्हाईट कलर म्हणजे व्हाईट कलरसाठी कुठले कुठले जीनोटाईप असणार आहे हे आपल्याला माहित पाहिजे. कॅपिटल सी स्मॉल पी हा जीनोटाईप असायला पाहिजे, किंवा कॅपिटल सी स्मॉल पी हा जीनोटाईप असायला पाहिजे. ज्या वेळेला असं असेल त्या वेळेला व्हाईट कलर फ्लावर तयार होणार आहे. नेक्स्ट स्मॉल सी कॅपिटल पी असं असेल तरी व्हाईट कलरचं फ्लावर तयार होणार आहे. स्मॉल सी कॅपिटल पी स्मॉल पी असं असेल तरी व्हाईट कलरचं फ्लावर तयार होणार आहे. म्हणजे मित्रांनो व्हाईट कलरचं फ्लावर तयार व्हायला किती प्रोबॅबिलिटीज आहेत किंवा किती चान्सेस आहेत, चार आहेत. एक दोन तीन चार. पर्पल कलर जर तयार करायचा असेल तर किती चान्सेस आहेत बघा, तीन आहे. कशी आहे? कॅपिटल सी कॅपिटल पी पहिला जो प्युअर असणार आहे. दुसरा कॅपिटल सी कॅपिटल पी दुसरा. तिसरा स्मॉल सी कॅपिटल पी स्मॉल पी हा तिसरा. ओके सो पर्पल कलर साठी किती प्रोबॅबिलिटीज आहेत, या तीन प्रोबॅबिलिटीज आहेत. आणि ह्या तीन प्रोबॅबिलिटीज मध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या तीन प्रोबॅबिलिटीज मध्ये कॉमन काय आहे, तर या ठिकाणी दोन नॉन एलिलोमॉर्फिक डॉमिनंट जीन एकत्र आलेले पाहिजेत. म्हणजे कुठले? कॅपिटल सी मधून एक कॅपिटल सी असायलाच पाहिजे डॉमिनंट फॉर्म मध्ये, आणि कॅपिटल पी मधून एक कॅपिटल पी असायला पाहिजे डॉमिनंट फॉर्म मध्ये. मग ज्या वेळेला कॅपिटल सी आणि कॅपिटल पी एकत्र एक्सप्रेस होतील त्यावेळेलाच पर्पल कलर तयार होणार आहे. अन्यथा फक्त कॅपिटल सी असेल तर व्हाईट, किंवा कॅपिटल पी असेल तर व्हाईट. आणि जर कॅपिटल सी आणि कॅपिटल पी एकत्र एक्सप्रेस झाली तर तिथं पर्पल कलर तयार होणार आहे. हे जे कॉम्प्लिमेंटरी जीन आहे याचं एक्झाम्पल आपण हे जे एक्झाम्पल आहे लॅथरेटस ओडोरॅटस हे क्रॉसच्या मदतीने एक्सप्लेन करूया. बघा क्रॉस त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पॅरेंट्स फिमेल इज क्रॉस विथ मेल. त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं होतं मित्रांनो मी, स्वीट पी. द एक्झाम्पल इज स्वीट पी. स्वीट पी राईट. स्वीट पी बॉटनिकल नेम इज लॅथरायटस ओडोरॅटस. या लॅथरायटस ओडोरॅटस मध्ये आपण काय बघणार आहे, कॉम्प्लिमेंटरी जीनची ऍक्शन कशी असणार आहे ते आपण बघणार आहे. पॅरेंट्स घेतली आहेत नेहमीसारखं नेहमीप्रमाणे क्रॉस आहे मित्रांनो. फिमेल इज क्रॉस विथ मेल फिनोटाइप. व्हाईट कलर इज क्रॉस विथ व्हाईट कलर. एक कलर असणार आहे म्हणजे व्हाईट कलर, पण त्या व्हाईट कलरसाठी वेगवेगळे जीनोटाईप असणार आहेत. कुठले जीनोटाईप आहेत बघा, जीनोटाईप पहिला व्हाईट कलर साठी कॅपिटल सी स्मॉल पी. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की फक्त कॅपिटल सी असेल तरी व्हाईट, फक्त कॅपिटल पी असेल तर व्हाईट, कॅपिटल सी कॅपिटल पी एकत्र असतील तर तो पर्पल कलर. मग या व्हाईट साठी कॅपिटल सी स्मॉल पी इज क्रॉस्ड विथ या व्हाईट साठी स्मॉल सी कॅपिटल पी. या दोघांचे गॅमेट्स पडा. गॅमेट्स पडले तर कॅपिटल सी मधून कॅपिटल सी, स्मॉल पी मधून स्मॉल पी, या ठिकाणी स्मॉल सी मधून स्मॉल सी, कॅपिटल पी मधून कॅपिटल पी. या दोघांचा क्रॉस करा. एफ वन जनरेशन काय झालंय, कॅपिटल सी कॅपिटल पी स्मॉल पी, कॅपिटल सी कॅपिटल पी एकत्र आल्यामुळे पर्पल कलर तयार होणार आहे. ओके म्हणजे व्हाईट आणि पर्पल, व्हाईट कलर कशासाठी आणि पर्पल कलर कशासाठी, कारण कॅपिटल सी आणि कॅपिटल पी हे दोन जीन आहेत मित्रांनो. हे दोन जीन हे ज्या वेळेला इंडिपेंडेंटली असतील त्यावेळेला सेम कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करतात, पण ज्या वेळेला ते एकत्र येतील एकत्र आल्यानंतर ते वेगळं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहे. या ठिकाणी वेगळा होता त्यामुळे व्हाईट कलर, या ठिकाणी वेगळा जीन आहे व्हाईट कलर. दोन्ही इंडिपेंडेंटली एक्सप्रेस झाले त्यामुळे व्हाईट कलर तयार केलेला आहे. ज्या वेळेला गॅमेट्सच्या मदतीने ते दोन जीन एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी एफ वन जनरेशन मध्ये पर्पल कलर तयार केलेला आहे. अशी ही कॉम्प्लिमेंटरी जीन ऍक्शन आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेला एफ वन जनरेशनचे गॅमेट्स पडा. कॅपिटल सी कॅपिटल पी पहिला, कॅपिटल सी स्मॉल पी दुसरा, तिसरा स्मॉल सी कॅपिटल पी, आणि चौथा स्मॉल सी स्मॉल पी. ओके नेक्स्ट. आता हे गॅमेट्स झाले चार.
कैपिटल सी कैपिटल पी, कैपिटल सी स्मॉल पी, स्मॉल सी कैपिटल पी, स्मॉल सी स्मॉल पी, हे चार गॅमेट्स आहेत. आता याची आपल्याला काय करायचं, एफ टू जनरेशन काढायचं. एफ टू जनरेशन काढत असताना आपण कोणाच्या मदतीने काढणार आहे, चेकर बोर्डच्या मदतीने. चेकर बोर्ड आखलेला आहे मित्रांनो मी, आणि चेकर बोर्डच्या मदतीनं हे गॅमेट्स, आडवे गॅमेट्स आहेत ते मेलचे, उभे फीमेलचे, हे सगळे प्रोबॅबल क्रॉसेस केलेले आहे. काय केलेलं बघा, या पहिला क्रॉस कॅपिटल सी कॅपिटल सी कॅपिटल पी कॅपिटल पी, कॅपिटल सी आणि कॅपिटल पी एकत्र आहे त्यामुळे पर्पल कलर. दुसरा कॅपिटल सी कॅपिटल पी स्मॉल पी, पर्पल कॅपिटल सी कॅपिटल पी आहे. तिसरा कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल पी कॅपिटल पी, पर्पल. चौथा कॅपिटल सी कॅपिटल पी स्मॉल पी, पर्पल. कॅपिटल सी कॅपिटल पी स्मॉल पी, पर्पल. कॅपिटल सी कॅपिटल पी स्मॉल पी, स्मॉल पी, व्हाइट. का आलेला आहे, कारण सीच्या बरोबर पी, कॅपिटल सीच्या बरोबर कॅपिटल पी नाही. पुढं कॅपिटल सी कॅपिटल पी स्मॉल पी, पर्पल. कॅपिटल सी स्मॉल पी, स्मॉल पी, व्हाइट. कॅपिटल सी कॅपिटल पी कॅपिटल पी, पर्पल. कॅपिटल सी कॅपिटल पी स्मॉल पी, पर्पल. स्मॉल सी स्मॉल पी कॅपिटल पी कॅपिटल पी, व्हाइट. का आला, कॅपिटल पी च्या बरोबर कॅपिटल सी नाही ना, त्यामुळं. पुढं स्मॉल सी कॅपिटल पी स्मॉल पी, व्हाइट. पुढं कॅपिटल सी कॅपिटल पी कॅपिटल पी, पर्पल. कॅपिटल सी स्मॉल पी स्मॉल पी, व्हाइट. कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल पी स्मॉल पी, व्हाइट. स्मॉल सी स्मॉल पी स्मॉल पी, व्हाइट. आपण जर प्रोबॅबिलिटी क्रॉसेस जर केले तर पर्पल कुठल्या ठिकाणी आलेला आहे, ज्या ठिकाणी कॅपिटल सी आणि कॅपिटल पी एकत्र एक्सप्रेस झालेले आहेत, ते होमोझायगस फॉर्म मध्ये असो किंवा हेट्रोझायगस फॉर्म मध्ये असू देत, तर त्या ठिकाणी आपल्याला पर्पल कलर बघायला मिळणार आहे. आणि ज्या ठिकाणी व्हाइट कलर आपल्याला कुठे बघायला मिळणार आहे, तर ज्या ठिकाणी फक्त कॅपिटल सी होमोझायगस किंवा हेट्रोझायगस फॉर्म मध्ये एक्सप्रेस झालेला आहे, किंवा कॅपिटल पी होमोझायगस किंवा हेट्रोझायगस मध्ये एक्सप्रेस झालेला आहे, त्याच ठिकाणी आपण व्हाइट कलर बघणार आहे. ओके, मग फिनोटायपिक रेशो पर्पल एज टू व्हाइट, पर्पल किती आले 9, व्हाइट किती आला 7. सो कॉम्प्लिमेंटरी जीनचा फेरोटायपिक रेशो काय येणार आहे, 9:7. हा तुम्हाला रेशो नीटच्या एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे. जर मित्रांनो एक्झाम्पल समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.